काय ग कसला विचार करतेस? कस्तुरी कस्तुरी हा? तुला विचारतोय, कसला विचार करतेस? काय नाही, बहिणींचा विचार करत होते. मयुरेश बहिणींकडे बघवत नाही रे आता. म्हणजे त्यांनी किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी हरल्याची सल सारखी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते. आणि त्या नुसत्या हरल्या असत्या ना तरी एक वेळ त्यांना वाईट वाटलं नसतं रे. पण कोणाच्या तरी मृत्यूचा जो शिक्का त्यांच्या माथ्यावर लागला ना त्यामुळे त्या खचून गेल्यात रे. कस्तुरी आता हे सगळं होणारच नाही का? हा तुला खरं सांगू, ज्या दिवशी वहिनी माप ओलांडून या घरात आली ना तेव्हापासून मी तिला ऑब्झर्व करतोय. अगं कुंभाराच्या हाताला जशी मडकी घडवण्याची सवय असते ना तसं माणसं घडवण्याची सवय माझ्या वहिनीच्या हाताला आहे. मी स्वतः वहिनीच्या हातूनच घडलो, पावनी घडली आणि आता समीरा स्वानंदी घडते. फक्त मायेच्याच दुधाचा वास आहे वहिनीच्या हाताला आणि त्याच हातांना जर कुणाच्या तरी रक्ताचा वास आला तर ती कधीच सहन करू शकणार नाही. मला कळत नाही त्या बाईचा मृत्यू झाला त्यात वहिनींचा काय दोष आहे. कस्तुरी हे तू आणि मी म्हणतोय इथे घरात, पण बाहेर प्रत्येक जण वहिनीच्या मनावर हेच बिंबवतोय की वहिनीच्या हट्टामुळे ती नर्स गेली. आणि वहिनीचं मन किती हळवं हे माहिती ना तुला? त्याचीच काळजी वाटते रे मयुरेश. बरं त्या वयानं अनुभवानं आपल्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे आपण त्यांना एका लिमिट पर्यंत समजू शकतो. त्यानंतर शब्दच सापडत नाहीत रे. बरं यावेळेस जखम पण इतकी गंभीर आहे ना कारण एकाच जागेवर दोन वेळा घाव झालाय. म्हणजे आकाशच्या मावशीची हाय या घराला लागली असा समज करून घेतलाय त्यांनी आणि आता त्यात त्या बाईचा मृत्यू. पहिल्या मरणाला दादा जबाबदार आहेत आणि आता या मरणाला वहिनी आणि त्यामुळे या घराची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही असं कुठेतरी डोक्यात घालून घेतलंय त्यांनी. बरं जोपर्यंत त्या रडत होत्या चिडत होत्या तोपर्यंत ठीक होतं रे, पण आता त्या या सगळ्याच्या पलीकडे गेल्यात रे. कुठेतरी ना सारखं शून्यात बघत असतात, डोळ्यात ना घळाघळा पाणी वाहत असतं तरी ते पाणी पुसण्याचं भान पण नसतं त्यांना. मयुरेश खरं सांगते खूप काळजी वाटते रे. त्यांना कसं सांभाळ तेच कळत नाही. कस्तुरी तुला माहिती हे सगळं कुणामुळे होत आहे? त्या कृतिकामुळे. एक नंबरची हरामखोर बाई होती. अभय समोर एक वागते आणि अभयची पाठ फिरली की भलतच वागते. तुला सांगतो कधी कधी वाटत की तिचा जाऊन जीव घ्यावा मी. त्याने काय होणार आहे मयुरेश? आहे त्यामध्ये अजून एका मृत्यूची भर नको प्लीज. नाही मयुरेश, आत्ता कृतिकाचा सूड उगवणं हे डोक्यातही आणू नकोस. आत्ता या क्षणाला आपल्याला आपल्या माणसाला सांभाळायचं, त्याला उभं करायचं आणि त्यासाठी आपल्याला बहिणींचं पालकत्व जरी स्वीकारावं लागलं ना तरी काही हरकत नाही.